नमस्कार, तुमचं सूज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवते कोथिंबीरच्या वड्या. तर त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे. एक जुडी असते कोथिंबीर, तेवढी मी कट करून धुवून चांगली कट करून घेतली बारीक. आणि एक अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर बेसन लागलं तर तुम्ही अजून ॲड करू शकता. आता त्याच्यामध्ये हा ओवा टाकणार आहे. थोडासा हातावर असा कुस्करायचा ओवा आणि मग टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. आणि मी हिरवी मिरची, जिरे आणि लसणाची बारीक करून घेतलं आहे पेस्ट. तर ते टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. पाणी अगदी थोडंसं लागलं तर टाकायचं, वरून शिंपडायचं फक्त, कारण कोथिंबीरला ऑलरेडी मॉइश्चर असतं त्यामुळे ते पाणी सोडतं. जर तुम्ही जास्त पाणी टाकलं आधीच तर ते पातळ होऊ शकतं पीठ सगळं. ह्याचा एक घट्ट गोळा बनवून घेऊयात. पीठ माझं मळून झालं आहे. ह्याच्यामध्ये मला अजून ॲडिशनल 2 चमचे बेसन लागलं आणि मी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे. तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी टाकलं आहे कारण की त्याने कुरकुरीत होतात. म्हणजे ओव्हरऑल आपलं आता 3 चमचे तांदळाचं पीठ झालं आहे आणि 1/2 वाटीपर्यंत अंदाजे आपलं बेसन झालं आहे. तर बेसन तुम्ही अंदाजाने तुमची कोथिंबीर किती आहे, कमी जास्त आहे, त्याच्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. असा घट्ट गोळा व्हायला पाहिजे. आणि मी 1/2 चमचा हळद पण टाकली पीठ मिक्स करताना. तर आता आपल्याला काय करायचं, हाताला तेल लावायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे रोल बनवायचे. हाताला तेल लावलं, हे असे रोल बनवून घ्यायचे आहेत. आणि गॅसवर मी एक पातेल्यात पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यात चाळण ठेवलं आहे. चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि हे जे रोल केलेले आहेत आपल्याला त्याच्यात वाफवायला ठेवायचे. तेल नाही लावलं हाताला तर चिकटतील म्हणून तेल लावायचं. असे थोडेसे चपटे करून हे आपले वाफवायला ठेवायचे चाळणीमध्ये. एवढ्या कोथिंबीरीचे माझे असे हे 3 रोल झाले. तर आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं वाफेवर चांगले वाफवून द्यायचे. जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर कुकरची शिट्टी काढून त्यात पण तुम्ही वाफवू शकता. तर मी हे आता 15 ते 20 मिनटं वाफवून घेते मीडियम ते हाय फ्लेमवर आणि नंतर दाखवते. 20 मिनिट झालेले आहेत आणि हे चांगलं शिजलेलं आहे. तर मी ह्याला आता गॅस बंद करते आणि 10 ते 10 मिनटं तरी साईडला ठेवायचं आहे, म्हणजे थंड होतील. मग त्याचा आपण वड्या कापून शॅलो फ्राय करणार आहे. थंड झालेले आहेत वड्या, मी साईडला काढून घेतल्या. आता ह्याला कट करायचे, तर पातळ पातळ कट करायचा, जास्त पण जाड जाड नाही ठेवायचं. हे अशी साईज ठेवते मी, म्हणजे व्यवस्थित शॅलो फ्राय केल्यानंतर त्या भाजतील. अशा पण खाल्ल्या तरी छान लागतात कच्च्या. बरेच जण डीप फ्राय करतात, तर डीप फ्राय नाही केले तरी शॅलो फ्राय करून पण छान होतात. अशाच सगळ्या कट करून घेते. वड्या कट करून झाल्यात. मी तेल ठेवलं होतं गरम करायला, ते पण गरम झालं आहे. त्यात टाकायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. वड्या चांगल्या भाजलेल्या आहेत तर मी ह्या काढून घेते आणि राहिलेलं पण मी अशाच फ्राय करून घेते सगळं. वड्या फ्राय करून झाल्यात तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता क्रिस्पी झालेत आणि छान टेस्टी लागतात. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.